दोन दिवस झाले कलेक्टर साहेब आमच्या मागण्या मान्य करण्यात आमचं निवेदन घ्यायला येणार, त्याच्यामुळे आम्ही काल गाया आणि जनावर बोलवले होते सर्व परिसरातील. प्रशासनाला हीच मागणी आहे, एक दुधाला भाव मिळाले पाहिजे. शेतकरी आज भराडल्या जाऊ राहिला आहे, कांद्याला बाजार नाहीत, सगळ्या परिस्थितीतून शेतकऱ्यालाच का दुर्दशा आहे. खोट्या गोष्टी बोलायच्या आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. लंकेश साहेबांनी आंदोलन केले तर निश्चित शेतकऱ्यांना फायदा होणार म्हणजे होणार, आणि प्रशासनाने याची दखल घ्यावाच लागत प्रश्न नाही तर पंजाब सारखी परिस्थिती महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. कांदा आणि दूध दर प्रश्नी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन सुरू आहेत. गेल्या 3 दिवसापासून हे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाने एकंदरीत आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसतंय. या ठिकाणी आज जिल्हाभरातून शेतकरी या आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी आलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर हे आज घेऊन आलेले आहेत. आज कुठेतरी या आंदोलनाचं आक्रमक पवित्रा या ठिकाणी आपण पाहू शकतो. मोठ्या संख्येने शेतकरी देखील आलेले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरलाच आपले काय या सरकारचा निषेध करत आपल्या मागण्या काय आहेत त्या देखील या ठिकाणी बघितल्या. काही शेतकरी देखील आपल्यासोबत आपण त्यांना विचारूयात नेमकं आजचं आंदोलनाचं पवित्रा काय असणार आहे, त्यांची काय प्रमुख भूमिका वगैरे असणार आहे, काय नेमकं आजची तुमची मागणी असणार आहे. दोन दिवस झाले कलेक्टर साहेब आमच्या मागण्या मान्य करण्यात आमचं निवेदन घ्यायला येणार, त्याच्यामुळे आम्ही काल गाया आणि जनावर बोलवले होते सर्व परिसरातील आणि आज पूर्ण मतदारसंघातील ट्रॅक्टर बोलवलेत आणि इथं आम्ही आमची सुप्रियाता येणार आहेत खासदार, त्या आमच्यासाठी सपोर्ट देणार आहेत आज इथं. दादा आज तिसरा दिवस आहे, अजूनही प्रशासनाकडून कोणतं पाऊल उचललं गेलं नाहीये, तर काय तुम्ही नेमकी तुमची मागणी असणार आहे आज प्रशासनाला? प्रशासनाला हीच मागणी आहे, एक दुधाला भाव मिळाले पाहिजे. शेतकरी आज भराडल्या जाऊ राहिला आहे, कांद्याला बाजार नाहीत, सगळ्या परिस्थितीतून शेतकऱ्यालाच का दुर्दशा आहे. सगळे बाकीचे तुम्ही सगळे बाकीचं पाहता तर शेतकरीच याच्यामध्ये भरडल्या जातो जास्तीत जास्त. बरोबर, पण गेल्या 3 दिवसापासून आंदोलन चालू असून प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं गेलं नाहीये. सरकारने जाणून बुजून हे आंदोलन करण्यास भाग पाडलेलं आहे आणि सरकारचं धोरण चुकीचे हे त्यांच्यामुळेच लांबण्यात आलंय. आज तिसरा दिवस आहे. नेमकं आता खासदार लंके साहेब तुम्ही काय नेमकं आता तुमची एक प्रमुख मागणी असणार आहे आजच्या या दिवसाच्या माध्यमातून? दुधाला भाव मिळावा, शेतकऱ्यावर अन्याय न्हावा आणि कांद्या सगट सर्व भाजीपाल्याला बाजार मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. दादा काय वाटतं, तुम्ही स्वतः आलेला तिथं आंदोलनासाठी, खासदार लंके स्वतः आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे थांबलेले आहेत, कुठल्याही प्रकारचं शासनाकडून पाऊल उचललं जात नाहीये, तर काय मागणी असणार तुमची? कलेक्टर साहेब कोणाच्या दबावाखाली काम करतात, शेतकलेक्टर साहेबांनी सुद्धा येऊन निवेदन स्वीकारलं पाहिजे, शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. आज मी स्वतः माझं 100 लिटर दूध आहे स्वतःच, मी स्वतः 3 दिवसापासून इथं कंटिन्यू दिवसा पण आहे रात्रीचं पण आहे. दुग्ध विकास मंत्री आपल्या जिल्ह्याचे आहेत, मात्र त्यांच्याकडून देखील अजून अद्याप या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये. दुग्ध विकास मंत्री आणि पालकमंत्री हे साफ चुकीचे आहेत, आपल्या नगर जिल्ह्याला साफ चुकीचे लागलेले ते. मग आता तुमची काय मागणी असणार आहे? ते आज ट्रॅक्टर वगैरे घेऊन आले आम्हाला 40 रुपये हमी भाव आणि कांद्याला पण 40 रुपये दुधाला हमी भाव आणि 5 रुपये अनुदान ही आमची इच्छा आहे. प्रशासनाकडून कुठली दखल घेतली जात नाही, आज ट्रॅक्टर वगैरे गाई म्हशी सगळे घेऊन आले आहेत, काय मागणी असेल? आज सलग 2 दिवस झाले, आज आंदोलनाचा 3 दिवस आहे. लंके साहेब यांनी प्रशासन यांची दखल घ्यायला पाहिजे नव्हती. आज एवढा शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे, आज दुधाची परिस्थिती काय आहे, कांद्याची परिस्थिती काय आहे, सरकारने ते विचार केला पाहिजे. नुसत्या घोषणा करायच्या, शासनाला निर्यात उठवली या छोट्या गोष्टी बोलायच्या आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. लंके साहेबांनी आंदोलन केले तर निश्चित शेतकऱ्यांना फायदा होणार म्हणजे होणार, आणि प्रशासनाने याची दखल घ्यावाच लागत प्रश्न नाही तर पंजाब सारखी परिस्थिती महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही, आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावरती उतरल्याशिवाय कुठल्याही विचार राहणार नाही, एवढी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने. मंत्री राधाकृष्ण विखे स्वतः दुग्ध विकास मंत्री आहेत, मात्र त्यांनी अजून आंदोलनस्थळी आले नाही. मंत्र्यांनी 1 जुलैपासून अनुदान देण्याची घोषणा केली होती, ना कुठले शेतकरी रेट भरलेत, नाही 3-5 SNF आणि डिग्री कुठे लावलेली नाही, आणि कुठल्याही प्लांटला शासनाचा GR आजपर्यंत पोहोचलेला नाही, कुठल्याही प्लांटला पोहोचला नाही. आज आम्ही दूध घालतोय, आमच्या जवळ आहे तोच 22 रुपये रेट चालू आहे आता, आणि आम्ही डेअरी प्लांटला विचारलं ते आम्हाला GR आलेला नाही. मी शेतकऱ्यांना एक 10 दिवस तर फुकटच गेले शेतकऱ्यांचे, अजून किती दिवस फुकट जाणार शेतकऱ्यांचे? आज भुसेचे भाव काय झालेले आहेत, आज पाणी नाही, दुष्काळाची परिस्थिती झालेली, चारा नाही, ऊस घालणं शेतकऱ्यांना पर्याय नाही,
ऊस आणि खुराक याच्यात शेतकरी पैशावर मेहनत तर शेतकरी कुठेही करता दिसत नाही, मेहनत फुकट हा शेतकरी काम करतोय। मग अधिवेशनात देखील मुद्दे उपस्थित केलेत, मात्र अजूनही कुठल्या प्रकारचं ठोस पाऊल उचललं गेलं नाही। संबंधित मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे ना, हा मंत्र्यांचा विषय आहे, राज्य शासनाचा विषय आहे, आमदार मागतो, विरोधी पक्षाने मागतो, पण त्यांनी याची कारवाई केली पाहिजे, शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये। अशी आमची सर्व शेतकरी वतीने लंकेश साहेबांना प्रशासन सहकार्य करावा, हे आंदोलन चिघळू नये आणि शेतकऱ्यांना न्याय, शेतकरी हक्काचं मागताय, ते काय कुणाचं उसने मागत नाही, त्यांना त्यांच्या हक्काचं मागताय ते, अशी आमची शेतकऱ्यांच्या वतीने, नगर तालुका वतीने, चास ग्रामस्थांच्या वतीने आमची सांगणं पूर्ण पाठिंबा आहे। खासदार लंकेंनी आवाहन केलंय की जर समजा प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल उचललं नाही तर आम्ही महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई सुद्धा चक्का जाम करू। शासनाने दखल घेतली तर आम्हाला पर्याय तोच नाही, शेवटी राजधानी पॅक केल्याशिवाय जारंगे पाटल्यासारखं परत मग मराठ्यांची कशी एकी झाली, तशी शेतकऱ्यांची एकी उठाव दिसन मुंबईमध्ये, राजधानी मुंबई चक्का जाम होऊन जाईल मुंबई। बाबा काय वाटतं, आंदोलन चालू आहे, दुधाला भाव मिळाला पाहिजे की नाही? काय म्हणजे काय मागणी काय असेल तुमची? 40 रुपये भाव भेटला पाहिजे। कांद्याचा बी प्रश्न आहे, कांद्याबाबत काय वाटतं? कांद्याला 3-4 हजार रुपये भेटला पाहिजे। 3-4 हजार दादा काय वाटतं, आंदोलन ट्रॅक्टर वगैरे घेऊन आलंय तर आंदोलन आता वाढत चाललंय, आक्रमक होतंय? इदलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालायला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रशासनाने पण लक्ष घालायला पाहिजे, वरती सगळ्या गोष्टी म्हणजे रिपोर्ट दिले पाहिजे, नाही का टाइमवर काय घडतंय काय नाही, योग्य भाव मिळायला पाहिजे दुधाला आणि कांद्याला। काय वाटतं एकंदरीत आंदोलनाकडे प्रशासन डोळे झाक करतंय? हो नक्कीच करतंय, सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, जिल्हाधिकारी साहेबांनी पण लक्ष द्यायला पाहिजे आंदोलनाकडे। निलेश लंके साहेबांनी हे आंदोलन चालू ठेवलं आहे, त्यांना तरी फायदा व्हायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी, तरी शेतकऱ्यांना 40 रुपये भाव मिळायला पाहिजे यासाठी आम्ही ठाम आहोत। आपण पाहू शकतात की सकाळपासून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह या ठिकाणी येण्यास सुरुवात केलेली आहे, आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे आणि आंदोलनाचं हळूहळू आक्रमकता ही वाढू लागली आहे। आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे बडे नेते देखील आज अहमदनगर जिल्ह्यात येणार आहेत। दरम्यान या घटना याच्या बाबत आता प्रशासनाकडून कुठलं ठोस प्रकारचं पाऊल उचललं जातं हे येत्या वेळातच स्पष्ट होईल। तुर्तास धन्यवाद।